हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की सरप्राईज आहे आणि तुम्हाला आनंद होईल. बघा, तुम्ही मला सांगा कसं वाटतं तुम्हाला. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक्सटेंडेड वीकेंडचा वार. तो झमुरे बजाव ताली. ॲक्च्युली काल आहे ना, मी झमुऱ्याचा तो व्हिडिओ बघितला. म्हणजे मग पॉडकास्ट होऊन गेलं होतं, टाकलं होतं, आणि नंतर मग संध्याकाळी तो लेट टाकतो ना आजकाल, तर त्याने तो व्हिडिओ टाकला. आणि मला असं वाटलं की यार, ह्या व्हिडिओबाबत डिस्कस करण्यासाठी मी अजून एक आठवडा नाही वाट बघू शकत. आय हॅव टू डिस्कस विथ यू इमिडिएटली. म्हणून मी पटकन आज म्हटलं जाऊ दे, आज काही असू दे, पण आज झमुराच, नो कॉम्प्रोमाइज. काय ते अळूचं फदफद? आणि म्हणतात काकू मला माहीतच नव्हता. आम्ही तर कधी नाही म्हटलं. काकू तुम्ही तर प्लीज भाषेबद्दल ज्ञान तुम्ही देऊच नका. तुमची शब्दसंपत्ती किती अफाट आहे ते तुमच्यावरून आणि तुमच्या मुलाकडनं कळतंच आहे आम्हाला. जितकं झालं ना तितकं पुरे. म्हणजे तुमचं तर असं आहे की तुम्हाला इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे, मग तो रेसिपीच्या बाबतीतला असू दे, मग तुमच्या भाषेच्या बाबतीतला असू दे, आणि तुमच्या ड्रेसिंग सेन्सचा आणि तुमच्या दिसण्याच्या बाबतीतला असू दे. कशातच म्हणजे ह्यांना ना रियालिटी चेक इतकं दिलं असूनही ह्यांना कळतच नाही. म्हणजे कधीकधी असं वाटतं की एका अर्थी हे चांगलं पण आहे. म्हणजे असं असावं माणसाने ना, निर्लज्जम सदा सुखी, अखंड यूट्यूबवरची निर्लज्ज फॅमिली. काय म्हणावं काय यांना, कुठल्या कॉन्फिडन्सने काकू तुम्ही रेसिपी दाखवता? मी ते गव्हाचं पाणी करून ठेवलं आहे, म्हणजे ते आधी तयारी करून ठेवायला लागते, नाहीतर आयत्या वेळेला असं करता नाही येत ना. होय, तर एकतर आहे ना काकू तुम्ही हाय हाय एवढंच म्हणा, उगाचच नका ओ नसत्या लफड्यात पडू. आणि ते चॅनल आता ना जे तुम्ही उभं केलेलं ना, ते आडवं झालं आहे, आणि तुम्ही त्याला ना पूर्ण आता झोपवण्याच्याच मला वाटतं मार्गावर आहात. एकूणच असं वाटतं आहे, इतक्या बकवास रेसिपी. आणि माझ्या एका सबस्क्रायबरने या काकूंच्या काही प्रिव्हियस म्हणजे जुन्या रेसिपीज फॉरवर्ड केल्या, ते बघून मी चक्रावून गेले, चक्रावून. म्हणजे हे कन्फर्म झालं की काकू कधीच शेफिण नव्हत्या, त्या सेल्फ प्रोक्लेम्ड शेफिण आहेत. पहिल्यापासून काकू मच्छीमध्ये, चिकनमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आले आहेत. त्यांच्या पहिलेच्या रेसिपीमध्ये पण त्यांनी हे प्रताप केलेले आहेत. आणि इवन फक्त एवढंच नाही, तर अगदी सुकटामध्ये पण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे काकूंनी, जवळ्यामध्ये पण. काकू नका, काकू नका. तेव्हा मी नव्हती, माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे, पण आता मी आलेली आहे काकू. आता मी ना चुनचुन के बदला लूंगी. एकतर तुम्ही ना कोकणी माणसाचं नाव खराब केलं आहे, इतकं खराब की पार धुळीला मिळवलं आहे. इन्फ्लुएन्सरचं काम असतं आपल्या समाजाला पुढे घेऊन जाणं, ना की त्याला बदनाम करणं. इतकेच गणलं आहे सगळं काकू. आमच्या कोकणी माणसांना तर लागतं बाबा, आम्हाला तर लागतं. हे मी करूनच ठेवते, हे वाटणं म्हणजे टाकतोच. बाकी मला माहिती नाही, पण आमच्या इथे तर लागतंच. काही बोलू नका काकू. एक तर ती कुठली बकवास फडतूस रेसिपी तुम्ही दाखवलीत, काय होतं ते? कोणी तुमच्या चाचाने केलं आहे का पीठ लावून अळू? हां नाही, ठीक आहे, ती आपण पातळ भाजी, पालकची वगैरे, त्या गरगट म्हणतात ते काय ते करतो, त्याच्यामध्ये थोडं पीठ लावतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण अळूमध्ये ना त्याच्यात चिंचेचा कोळ, ना त्याच्यात गूळ, ना तुम्ही लसूण ठेचून घातलात. लसणाची तर मेन टेस्ट असते काकू. लसूण ठेचून खमंग फोडणी द्यायची असते अळूच्या फतफत्याला. असं काय? तर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा काय टाकताय, कढीपत्ता काय टाकताय, मेन राहिलं बाजूलाच. आणि भलतंच, आणि ती घाणेरडं कच्च ते तुम्ही वरून तुमच्या भाषेमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकता, ती सुद्धा रेडीमेड.
त्याच्यामध्ये ना ते प्रिझर्वेटिव्ह का काहीतरी म्हणजे म्हणून एक इन्ग्रेडियंट टाकला असतो, बहुतेक व्हिनेगर असावं, तर ते काहीतरी असतं, त्याचा एक विशिष्ट प्रकारचा एक उग्र वास असतो त्या रेडीमेड पेस्टला. तुम्ही कुठलीही घ्या, अगदी कुठच्याही टॉप ब्रँडची पण घेतलीत ना, तरी त्याला तो वास असतो. आणि म्हणून ती पेस्ट जनरली परतून घ्यायची असते तेलामध्ये, आणि तिचा वास गेल्यानंतर तुम्हाला भाजी घालायची असते, कुठलीही भाजी करताना. पण काकू नेहमी त्या कच्ची घालतात, वरून टाकतात आणि जस्ट ढवळतात त्याला. इतकं भयंकर रेसिपी लागत असेल, इतकी घाणेरडी रेसिपी लागत असेल, अन्नाचा अपमान करू नये, पण खरंच मला असं वाटतं की काकू बरंच आहे तुम्ही जेवणाला हात नाही घालत आणि तुमच्या गेस्टना तुमच्या हातचं बनवलेलं काही खायला नाही घालत, नाहीतर त्यांना हगवण लागल्याशिवाय राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि मुळात अळूच्या भाजीला पेस्ट घालायची गरजच नाही आहे, आणि अद्रक तर घालायची गरजच नाही आहे. लसूण ठेचून घालायचा असतो, मस्तपैकी खमंग फोडणी द्यायची असते त्याच्यातच, म्हणजे जसा लसुणी मेथी लसुणी पालक वगैरे असतो ना, तो फ्लेवर त्या आळूच्या भाजीला आला पाहिजे, आणि ती अशी चटपटीत व्हावी म्हणून त्याच्यामध्ये चिंच गूळ टाकतात. त्या चिंचेच्या कोळ्यानेच त्याला घट्टसरपणा येतो. आणि तुमचं काय काय केलं काय माहिती, दुसरंच काहीतरी भलतंच तुमचं चालू होती. ते तर माझंच ऐकून ऐकून बोलायला शिकलं वाटतं. मी तर नेहमी बोलते ना, येतो मी चौथी मे करते ती, येतो मी चौथी मे करते ती, तर काकू पण एकदम आणि झमुरा पण, माझी मम्मी आहे ना चौथीत असल्यापासून जेवण करते. हो का, मी पण चौथीत असल्यापासून ना तुझ्यासारख्यांना बघते, बरोबर सरळ करते. तेव्हा मी असंच नाही करायची जेवण, मी तांदूळ असे तांदायची भात, आणि मग त्याच्यानंतर मग त्याला ना त्याचा भात बनवायची, आणि मग ना नाचणी पण मी ना स्वतः अशी ना त्याला पीठ बनवायची, आणि मग त्याचं पिठाचं मग लागतील तेवढ्या भाकऱ्या करायची. हो का, मग आता का, आता कशाला एवढा ढांबडेरा झाला आहे तुमचा, अजिबात हलतच नाही, सगळं ऐकतं आणि उलट सुलट करता. एवढंच जर तुम्हाला एखादी बाई जर कामसू असेल ना, जिल्हा कामसू, कामसू वर्ड बरोबर आहे का मंडळी, कष्टाळू म्हणजे मला म्हणायचं आहे, तर काय माहिती आहे तर काहीतरी भलताच अर्थ निघायचा, कष्टाळू असेल ना तर ती आयुष्यभर तशीच राहते, असं रातोरात चेंज होत नाही. जसं काकूंकडे बघून असं बिलकुल वाटत नाही की त्या कधीच एवढं त्यांनी कष्ट घेतले असतील किंवा इतकं त्यांनी मेहनत घेतली असेल. म्हणजे आधीचे पण मी व्हिडिओज बघते तेव्हा पण काकू अशाच होत्या, काकू काहीतरी असे हुलाहूल होत्या. आणि जसं आपण लास्ट टाईम आपण गजाली गँगवर सुधरा मसालेचा जो व्हिडिओ केला आहे, तर त्याच्यामध्ये आपण जसं बोललो आहे की काही लोकांची ना ती वेळ अशी एकदम साधून येते, त्याच्यामुळे ते लोक त्या वेळेला त्या ठिकाणी असतात किंवा त्या वेळेला त्यांचं ते नशिबाने काम होऊन जातं, त्यावेळेला त्यांचं नशीब त्यांची साथ देतं, ते लोक राईट टाईमला ॲट द राईट प्लेस असतात आणि मग ते वर्क होऊन जातं. तसंच काहीसं या काकूंच्या बाबतीत झालं आहे, टॅलेंट झिरो, मेहनत झिरो, पण नशीब फळफळलं. पण हे असं असतं की जे टॅलेंट तुमचं स्वतःचं असतं, म्हणजे तर तुम्ही खरोखरच टॅलेंटेड असाल, तर ते सस्टेन होतं, ते टिकून राहतं. पण जर हे असं नशिबाच्या तुक्क्यावर लागलेलं टॅलेंट असेल ना, तर ते आज ना उद्या ढासळतं. तसंच काहीसं आपल्या काकूंच्या बाबतीत झालं आहे. इतक्या मेहनती काकूंना आता साधं लसूण ठेचायचं पण तसदी घ्यावीशी वाटत नाही, किंवा एक डब्यामध्ये फ्रेश आलं लसूण पेस्ट करून ठेवावी असं वाटत नाही. नुसतं आपलं कशात पण ते पेस्ट टाकायची रेडीमेड आणलेली. इतक्या फेकाड्यात, इतक्या फेकाड्यात ना नेक्स्ट लेवलच्या. मला तर ते ना लहानपणीचंच आठवतं, ते असतं नाही का आपण असं लहानपणी एक जोक असायचा, असं काहीतरी असायचं ना की अरे हे तर काहीच नाही, माझे पप्पा तर ना ह्याच्यापेक्षा भारी आहेत. मग तो दुसरी व्यक्ती बोलणार, अरे हे तर काहीच नाही, माझे पप्पा तर तुझ्या पप्पांपेक्षा पण भारी आहेत. तसं काकूंचं आहे, अरे हे तर काहीच नाही, मी तर असं असं केलं आहे ना आयुष्यामध्ये, असे असे दिवे लावलेत ना, तुमचं तर काहीच नाही. इथं आमच्या वेळेला काय असं हे नव्हतं, काय शेंगदाणे वगैरे काय पिकायचे नाहीत, त्यावेळेला कुठे शेंगदाणे फेंगदाणे होते, त्यावेळेला तर तुरीचे दाणे वाल हे सगळं असायचं शेतामध्ये. शेंगदाणे कुठे, शेंगदाणे आत्ता आले आले. काय बोलता काकू, अहो कोल्हापूरकरांनी ऐकलं ना तुम्हाला ना असं रट्टे देतील ना,
काय बोलायचं तुमच्या जिभेला काही हाड हाड? शेंगदाण्यासारखं बेसिक पीक नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही म्हणता की शेंगदाणे नव्हते पण डायरेक्ट वाल आणि तुरीची डाळ वगैरे ते सगळं दाणे बिणे पिकायचे. काय बोलता तुम्ही काकू, तुम्ही ना काही शेतकरी शेती ह्या बाबतीत तर तुम्ही ना तुमचं नॉलेज देऊच नका. काय भाषा रा. मी तर ऐकलं होतं तिठ्यावर जाणं, चौकात जाणं, नाक्यावर जाणं, वरच्या अंगाला खालच्या अंगाला हे शब्द मी ऐकलेत. पण काकूंचं काय वसाड्यावर जायचं? वसाडा काकू काही काय तोंडाला येईल ते शब्द आणि काही शब्द प्रयोग करता तुम्ही. नॉर्मल पृथ्वी तलावरच्या माणसाला समजेल ना असे शब्द वापरा ना काकू. कशाला उगाचच तुमचं एकदम नॉलेज दाखवायला जाता आणि कसं काय मी एकदम कोकणी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करता आणि कोकणी लोकांची ना वाजवून टाकता अक्षरशः तुम्ही. गप बसा ना गप चुप शडप काकू. हे मी तुम्हाला बोलते आज जास्त झालं तुमचा. काय तो अवतार आणि काय तो झगा आणि ती माळ आणि ते थांबणारा पॉट मग आणि वरून काय वाटत पण नाही आणि वरून सांगतात मला ना रोजच्या जेवणात दही लागता, मला दह्याशिवाय घास जात नाही. हा ना हा हा. अरे काय तुम्ही मायलेक काय बोलता? एका बाजूला तू सांगतो मी माझ्या आईची किती काळजी घेतो, तिला हे नाही देत हे नाही देत असं नाही तसं नाही हे नाही चाललं, तुम्ही रागवतो मी फेकून देतो. आणि परवाच तर बोलत होता की आता चहा ठेवले तिघांसाठी, मम्मी झाई आणि खाजरुडीसाठी. मग तेव्हा तर मम्मीला चहा ठुसायला देतो, त्याच्यानंतर रोज दही खायला देतो आणि एका बाजूला बोलतो की मी ते माझ्या मम्मीला ना दुधाचे पदार्थ चालत नाही. मग दही कशापासून बनतं रे तुमच्याकडे? दुधापासून नाही तर वेगळं विरजण लावता का कशाचं? बावळ्यात कुठले काय बोलतात काय वागतात कशाचा कशाला काय ताळमेळच नाही. आणि यांची अंध भक्त आज सकाळपासून बघते तुमचं बकवास लावलं आहे. मी काय जळत बिळत नाही त्याच्यावर, त्याच्याकडे आहे काय जळण्यासारखं? त्याच्यावर जळेन ना तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. शी मी फतफतच म्हणतो समजलं का? आणि काय तुझे शब्द, तुझे तर अनदर लेवलच आहे. अर्ली स्टेज म्हणतो, अर्ली स्टेज फोर्थला असताना चौथीला. स्टेज फोर काय असतं माहिती आहे का? अर्ली नसते ती, एकदम नेक्स्ट लेवल असते. आणि स्टेज नाही म्हणत त्याला. सुरुवातीला किंवा अर्ली टाइम्स किंवा खूप लवकर. अरे मराठी बोल ना, कशाला उगाचच इंग्लिश बिंग्लिश काय ते अर्थाचे अनर्थ करतो मूर्ख माणूस. गबस ना गबस. तू पण गबसायचं आणि तुम्ही पण. तुम्ही काकू हॉय हॉय एवढंच बोलायचा. त्यांना मी मेल व्लॉगर्स बघितलेत पण त्यांचं कंटेंट म्हणजे ते पण त्यांच्या फॅमिलीला वगैरे घेतात पण एक कळतं आपल्याला ते कंटेंट बघून वगैरे किंवा त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे बघून की एकंदरीतच कोणतरी पुरुष माणूस हे करतोय शूट करतोय किंवा त्याचं व्लॉगिंग चॅनल आहे. पण ह्याचा कंटेंट ह्याचं बोलणं असं कुठेच वाटत नाही आणि ह्याचे एक्सप्रेशन हे कुठेच म्हणजे असं ना फील देत नाही की हे कोणतरी पुरुष माणूस बोलतोय. हे तर बाई माणसाचंच चॅनल वाटतं. काय ते बोलणं काय ते प्रश्न काय ते हावभाव. आता जर कोणाला मिठाचा अंदाज येत नसेल तर त्यांनी वास घेतला तर काय रॉंग आहे ना याच्यामध्ये मामे? काय रॉंग आहे? तू ना तू या पृथ्वी तलावर आलास ना हेच रॉंग आहे. हेच रॉंग झालंय. खायला कर आणि यूट्यूबला भार झालाय तुझा. बस कर ना, या पृथ्वी तलाचं तर सोडून दे पण या यूट्यूबवरचं काहीतरी कर बाबा तुझ्या प्रेझेन्सचं. मास घेतल्याने जर मीठ असं प्रॉपर होत असेल ना आणि खारट होत नसेल ना तर मग मिठाची अख्खी बरणी घाल. देते मी तुला चॅलेंज, कर वास घे अशी हुंग त्या मिठाच्या बरणीला तुझ्या नाकात घुसडते ते एवढं मोठं बोंडावाला आहे ना त्याच्यामध्ये. घे वास आणि ओत ती बरणी, बघूया मीठ आपला गुणधर्म सोडतं की तू सोडतोस ते. नाही मिठाने आपला गुणधर्म सोडला ना तर तुला सोडायला लागेल यूट्यूब. घेतोस चॅलेंज? आगाऊ कुठला, मी सांगते ना मंडळी इतकं डोक्यात गेला ना काय व्हिडिओ होता काय बनवलं काय ती रेसिपी काय म्हणजे काय अर्थच नव्हता त्याच्यामध्ये. काही टाकत सुटलेत, कांदा टाकला त्यांनी अळूच्या फतफत्यामध्ये. याची आता अक्कल हुशारी सांगते मी. आता अचानक ह्याला साक्षात्कार झाला की त्या बाटल्यांचं एक्सप्लेनेशन देतोय.
हे ना मी माझ्या रिलेटिव्हकडनंच घेतले आहेत. आमच्या रिलेटिव्ह आहेत म्हणून नाही, पण मी म्हणजे ते रिलेटिव्ह आहेत म्हणून घेत नाही आहे. अरे तुला काय म्हणायचं काय आहे नक्की? एक काय ते बोल, कहना क्या चाहते हो? तू एकदम काहीतरी आहेस, महान आहेस गोंगोंगच्या दुनियेतला, आणि तुला खूप नॉलेज वगैरे आहे, आणि टेस्ट वगैरे करून तुला ह्याची बेस्ट वाटली म्हणून तू घेतलं. चल ठीक आहे. आणि काय ह्याच्यापेक्षा ना बाहेर महागाचं विकतात. फक्त फरक काय असतो माहिती आहे की त्याला फक्त ते लेबल असतं त्यांच्या कंपनीचं, याला नाही आहे. पण मी स्वस्तात देतो तुम्हाला. अरे लेबल, लेबलच महत्त्वाचं असतं, फक्त लेबल असतं म्हणून काय आलं? असं कोणी कंप्लेंट वगैरे झाली ना तुझी? असा गोत्यात येशील ना, फालतूपणा करत असतो काय कळतं का त्या लेबलला? असं असतं तर सगळेजणं काही असं कशात पण टाकून विकायला सुरू करतील ना. लेबल ना काय ना काय, पॅकेजिंग, ती प्रोडक्शन डेट, एक्सपायरी डेट, त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स घातले आहेत काय नाही आहे ते सगळं, ॲलर्जीचा डिस्क्लेमर, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड कराव्या लागतात जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट कमर्शियली सेल करता. नाहीतर त्याला अनऑथोराइज सेल किंवा ब्लॅकमध्ये तुम्ही सेल करताय असा त्याचा अर्थ होतो. काय नाही काय, त्याला ना उघडी नागडी वाटली आपली, विकतो आपली चांगली आहे, आणि तुझ्या भरोशावर का राहायचं आम्ही? कोण मोठा तू लागून गेला? आणि काय ती बोटं नाचत, गेल्या वेळेला एक झाले होते, ह्या वेळेला दोनचं आहे, पण मी एकची ऑर्डर दिली. काय एक आणि दोन, आणि काय ते तुझा ॲटिट्यूड, काय ते तुझं बॉडी लँग्वेज, आणि काय कसला एवढा माज आहे, आणि कसलं ते एवढं स्वतःला शहाणं समजायचं? एक तर तू काय बोलतो ते काय कळत नाही, बोटं काय दाखवतो असं ना. ते पाठवे ना मी तो आहे ना गोलमानमधला अजय देवगण, त्याला पाठवेन. तुझी बोटं वाकडी करून टाकेल ना, पुन्हा कधी बोटं उचलणार नाहीत तुझी. आणि कालचं माझं पॉडकास्ट ऐकून आज लगेच बोलतो, आता ना चेकआउट झालं आहे तर मी आता रूम चेक करतो आहे, हे करतो आहे ते करतो आहे. रूम चेक करतो तू? आणि दाखवायला ना असं दाखवतो की मी कोणाचं काय राहिलं नाही ते बघायला रूम चेक करतो, त्याचबरोबर स्वतःचं काय तोडलं फोडलं नाही आहे ते नाही चेक करत तू? पक्का शाणार आहे तू? दुसऱ्याला कोणाला तरी दाखव तुझा शाणपणा, खोटारडा. कालच बोलली ना मी की हा सगळं चेक करत असेल, आणि त्याच्यानंतर जर काही तुटलं फुटलं तर त्याच्याकडनं वसूल पण करत असेल गेस्टकडनं. ऑब्व्हियस आहे, हा तर करणार म्हणजे करणारच. आणि आज काय दाखवतो? मी रूम चेक करतो, पण मी काय हे बघायला नाही चेक करत काय तोडलं फोडलं. मी ह्याच्यासाठी चेक करतो की गेस्टचं काय राहिलं तर नाही ना माझ्याकडे अमूल्य गोष्ट. आणि आता मी ना हेल्पर नाही आहे, तर मी आता ना कसं घेऊन जातो बघा. आणि त्याच्यासाठी मला आता दरवाजा उघडावा लागतो आहे, आणि मग त्याच्यानंतर मग इथून दरवाज्यातनं बाहेर जायचं, मग इथून आहे ना जिना चढायचा, आणि मग हा गेट उघडायचा, आणि मग मला आधी ही प्रोसेस करावी लागते त्याच्यानंतर. नाहीतर मग मी असंच घेऊन गेलो ना तर मग ते दरवाजे लॉक असतात ना. अरे आम्ही काय करू या सगळ्या माहितीचं, की तू कसं काय ती ताटं घेऊन जातो? डोक्यात घालू तुझ्या ताटं? असा कसा, असा कसा तू वेगळा? कसा रे तू असा वेगळा? त्या की टॅगने तर डोकं फिरवून टाकलं आहे सारखं. आपला ते की टॅग हे ना, हे टाकलं की चालू होतं, आता मी दाखवतो हे काढलं की निघतं. तो की टॅग आहे ना तुझ्या डोक्याचा पण मिळतो का बघ. हां, आणि कधी कधी ना त्याला शट करून ठेव तुझ्या तोंडाप्रमाणे. ते तोंड पण गप बसायचं, गपा गप गप, आणि डोकं पण. मी डोक्याने काम करतो म्हणे, तू डोक्याने काम करतो आणि बाकी कसे कशाने काम करतात बोलली असते आता का रे? तू तर स्वतःचं तर तोंड बंद ठेव, आणि माझं पण मला तोंड बंद ठेवायला लाव. उगाचच माझं तोंड उघडायला लावू नकोस. मी काय काय दाखवतोय की बघा, आता तुम्ही फक्त ना वरती बघा, आणि बघा हे मी ना ढग कसे फास्ट फॉरवर्डमध्ये किती छान वाटतायत. तुम्हाला प्रत्यक्षात इथे येऊन ना खूपच अजून छान वाटेल. मग प्रत्यक्षात आल्यावर काय करायचं आम्ही? त्या ढगांना फास्ट फॉरवर्डमध्ये रेकॉर्ड करून बघायचं की डोळे फास्ट फॉरवर्ड करायचे स्वतःचे. काय बोलतो रे, तुझ्या बोलायला काय काय, तुझ्या तोंडाला हाड आहे हाड? इथे ना प्रत्येक माणसाच्या गावाला ना आता साधारण पावसामध्ये ना सगळ्यांकडेच निसर्गरम्य दृश्य असतं, आणि सगळे ना आपापल्या गावी जातील गणपतीत. तुझ्याकडे नाही येणार खोदऱ्याकडे, कोणाला काय इंटरेस्ट नाही आहे तिकडे यायला. एवढं पण काय तुझं काय दुनियेच्या वेगळं नाही, ह्याच्यापेक्षा छान निसर्गरम्य वातावरण लोकांच्या गावी असतं. एवढ्या ना स्वतःच्या गावी जातील.
बघा मंडळी, बोलता बोलता कसं माझ्या तोंडातनं सत्य निघून जातं. ते दुनियेच्या वेगळ्यावरून आठवलं. हां, ज्या लोकांना काहीतरी वेगळं बघायचं असेल ना, ज्यांना पृथ्वी तलावरचं बघून कंटाळा आला असेल आणि गोंगोंगच्या दुनियेत जायचं असेल, हे लोकच ह्याच्याकडे येतील. कारण हा व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच असं एक वाक्य बोलला होता, ज्या वाक्याचा मी अजून विचार करते, की हा आमरस फक्त आमच्याकडेच मिळतो, पण तुम्ही आमच्याकडे जर आलात तर अशी आमरसाची बाटली तुम्हाला मिळणं हे खूपच चॅलेंजिंग आहे. ह्याचा अर्थ काय होतं मंडळी, जर तुम्हाला कळलं असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आजचं पॉडकास्ट याच नोटवर इथेच थांबवते. खूप फ्रस्ट्रेटिंग पॉडकास्ट होता. मग तुम्हाला असं वाटलं असेल की मी खूप फ्रस्ट्रेट झाले, पण मी खरंच झाली होती आणि मला माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या, म्हणून मी हा आज त्वरित पॉडकास्ट केला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात, नवीन दणदणीत, खरमरीत, खुसखुशीत आणि काय व्हॉट्सअपवर विषयाबरोबर. तोपर्यंत खा, प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मसाला मा.